नमस्कार, मी किशोर गज्जलवार, पंचायत समिती एटावली येथे BDO म्हणून कार्यरत आहे. बऱ्याचदा गडचिरोली जिल्हा किती महागास आहे, किती नक्षलग्रस्त आहे या सगळ्या गोष्टीविषयी चर्चा होत असते, परंतु डेव्हलपमेंटच्या बाबतीत मागास किंवा अमागास हे ठरवताना आपण कोणते निकष लावतो या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. जसं उदाहरणार्थ आपले डेव्हलपमेंटचे निकष काय आहे, तर चांगले रस्ते, चांगल्या गाड्या, चांगले मोबाईल, चांगले फ्रीज, मोठे मोठे घरं, या सगळ्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देतो. परंतु एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या तालुक्यातले सामाजिक संघटन जे आहे ते आपल्या सामान्य, ज्याला आपण विकसित भाग म्हणतो, जसं उदाहरणार्थ चंद्रपूर, नाशिक, पुणे इकडचा जो भाग आहे, यापेक्षा या भागातले लोक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आपल्यापेक्षा किमान 500 वर्ष समोर असतील. जसं उदाहरण सांगायचं म्हटलं तर ग्रामसभा, जे राज्यघटनेला अपेक्षित असलेली ग्रामसभा, जी आदर्श ग्रामसभा आहे, जिथे एक ढोल वाजवल्याबरोबर किंवा एक बेल वाजवल्याबरोबर ग्रामसभा तयार होते आणि एखादा निर्णय जर ग्रामसभेनं मान्य केलं तर दुसऱ्या दिवशी त्याला कामात सुरुवात होते, अशी ग्रामसभा आपल्याकडे शोधून सापडणार नाही. अशा काही मोजक्या ग्रामसभा असतील ज्या या प्रकारच्या आपल्या भागामध्ये आढळतील. त्यानंतर या भागामध्ये आजपर्यंत कोणत्याही पुरुषाने दारू पिऊन कुठेही कधीही आपल्या महिलेला मारल्याचं आम्हाला जाणवलेलं नाही. म्हणजे हा समाज आपण मागास कसा म्हणायचा? मुलीचा जन्म झाला म्हणून कधीही दुःख व्यक्त केलं नाही. उलट इकडे लिंग जे प्रमाण आहे मुलींचं हे जास्त आहे. एखाद्या मुलीचं लग्न असलं तर मुलीच्या वडिलाला कुठलाही खर्च येत नाही, तर त्या मुलीचे जे नातेवाईक आहेत लग्नाला येताना लग्नाला लागणारं सगळं साहित्य ते घेऊन येतात आणि लग्न होऊन येतात. म्हणजे सामूहिक विवाहाची पद्धत जे आता आपण मोठे मोठे समारंभ घेऊन आपण बाहेर करतोय, ते इथे वर्षानुवर्ष ते आहे आणि कदाचित या समाजापासूनच आपण सामूहिक विवाहाचा पाठ शिकला असू शकतो. त्यानंतर तंटामुक्त गाव समिती जी आपण इतक्या मोठ्या स्पर्धा म्हणून राबवतो, वर्षानुवर्ष या समाजामध्ये ती कार्यरत आहे. कुठेही गावामध्ये वाद झाला तर तो सामूहिकरित्या त्याला एकत्र बसून त्याचा मुद्दा सॉल्व्ह केला जातो आणि कदाचित असं मला वाटतं की या समाजापासून आपण ती शिकलो असू शकतो. म्हणजे आपण या समाजाला मागास कसं म्हणू शकतो? आपण मागास यासाठी म्हणतो की आपले डेव्हलपमेंटचे जे पॅरामीटर्स आहेत ते TV आणि मोबाईल पुरते आहेत. म्हणजे या भागात आणि राहा प्रश्न या लोकांच्या मानसिकतेचा, इच्छा, पर्यावरणाचा, एक शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न, जे एक माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणं सगळं यासाठी. या दृष्टीनं या लोकांचा जो आपण ह्युमॅन हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो बाकीच्या महाराष्ट्राच्या इतर लोकांपेक्षा नक्की जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटते की जी नकारात्मक भाग आहे तो बाजूला करून या भागामध्ये आरोग्य, शिक्षण यावर काम करणं खरंच गरजेचं आहे. पण शिक्षणही देताना यांना फक्त साक्षर करून जमणार नाही, यांना खरं म्हणजे सुशिक्षित करावं लागेल. हे पर्यावरणाचं रक्षण या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला द्यावं लागेल. आरोग्यासाठी त्यांना जे जीवन शिक्षण आहे, लाईफ स्किल, याकडे थोडंसं आम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि आम्ही ते देतोय बचत गटाच्या माध्यमातून पैसा. आता वन आधारित सुद्धा नवीन नवीन छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज या भागात सुरू आहे. पुढच्या काळामध्ये पर्यावरणाचं रक्षण करून पर्यावरणावर म्हणजे वनावर आधारित उद्योगाचं जाळं या भागात उभे राहील आणि या भाग नक्कीच प्रगत राहील. प्रगत इन द सेन्स आपण फिजिकली, ज्याला आपण आपले डेव्हलपमेंटचे पॅरामीटर्स आहे त्यामध्ये प्रगत होईल. नाही तर मला असं वाटते की आपल्या सगळ्या भागापेक्षा हा भाग किमान 500 नाही तर 1000 वर्ष समोर असेल असं मला वाटतं.